नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला होस्ट एंड दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे अॅग्रिटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केलेली आहे आणि याच्यातच बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये असे प्रश्न आहे जर माझ्या कपाशी पिकाला जर तीस ते पस्तीस बोडा लागल्या तर मला एका एकरामध्ये किती कापूस होईल तर तीच माहिती आपण आचवीमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या अंतरावर वे कपाशी पिकाची लागवड करतात परंतु जास्तीत जास्त शेतकरी चार बाय दीडवर लागवड करतात जर तुम्ही चार बाय दीडवर लागवड केली तर एका एकरामध्ये सात हजार दोनशे साठ झाडं बसतात आणि तुमच्या कपाशीला जर सरासरी पस्तीस बडा लागल्या तर एका एकरामध्ये त्या ठिकाणी दोन लाख चोपन्न हजार शंभर बोंड त्या ठिकाणी लागतात काय त्या ठिकाणी लागतात आता त्या ठिकाणी आपल्याला चार ग्रॅम न गुण चार ग्राम न का आहे कारण एका बोंडीचं वजन आपण चार ग्रॅम पकडायचं काही ठिकाणी पाच ग्रॅम भरती काही ठिकाणी सहा ग्रॅम पण भरती परंतु काही ठिकाणी दोन ग्रॅम तीन ग्रॅम पण पडती परंतु आपण इन मध्ये ते चार ग्रॅम पकडले जर आपण दोन लाख चोपन्न हजार शंभर गुण्ला चार केलं तर त्याचं उत्तर येतं दहा लाख सोळा हजार चारशे ग्रॅम आता हे झालं ग्रॅम मध्ये आपल्याला किलोमध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला आहे एक हजार ग्रॅम बरोबर एक किलो जर आपण दहा लाख सोळा हजार चारशेला जर एका हजाराला जर त्याला भागलं तर त्याचं उत्तर येतं दहा क्विंटल सोळा किलो म्हणजे याचा अर्थ असा जर तुम्ही चार बाय दीडवर वर कपाशी पिकाची लागवड केली असेल आणि त्या ठिकाणी पस्तीस बडा लागली असेल तर एका एकरामध्ये मध्ये तुम्हाला दहा क्विंटल सोळा किलो कापूस होणार आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद